नमस्कार, पूज्य नगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. आता पाहूया ठळक घडामोडी. पूज्य नगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. बार्शी तालुक्यातील महत्त्वाच्या घडामोडी. जालना जिल्ह्यातील मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठी हल्ल्याचे राज्यभर तीव्र पडसाद. राज्य सरकारच्या निषेधार्थ खामगाव येथे रास्ता रोको आंदोलन. मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या पक्षाला मतदान न करण्याची घेतली शपथ. या बातमीचे प्रायोजक आहेत प्रेमराज टायर्स, MRF टायर्सचे मुख्य डीलर. पत्ता हॉटेल मेघदूत समोर, मुक्ताई साडी सेंटर शेजारी, बार्शी रोड, परंडा. आहेत नजराना स्टील कडबाकुट्टी मशीन परंडा व श्री शारदा बुक एजन्सी डेपो छत्रपती शिवाजी चौक परंडा. अमजद ऑटो सर्व्हिस मोटरसायकल गॅरेज परंडा. खर्डेकर सराफ समर्थ ज्वेलर्स ST स्टँड जवळ परंडा. आता बातमी विस्ताराने. जालना जिल्ह्यातील सराटी आंतरवली गावातील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ बार्शी तालुक्यातील खामगाव येथे सोमवार दिनांक 4 सप्टेंबर रोजी मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या पक्षाला मतदान करणार नाही अशी शपथ संतप्त सकल मराठा समाजाच्या वतीनं घेण्यात आली. आज शपथ घेतो की आजपासून होणाऱ्या निवडणुकांमध्ये आमच्या जातीबद्दल, आमच्या जातीबद्दल, आमच्या आरक्षणाबद्दल, आमच्या आरक्षणाबद्दल या आंदोलनात संभाजी ब्रिगेड बार्शी तालुक्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांसह खामगाव येथील ग्रामस्थ व ज्येष्ठ नागरिक युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या टायरची होळी करून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. माझ्या मराठी बांधवाओ, मी तुम्हाला एक कळकळीची विनंती करून सांगू इच्छितो की मायबाप सरकार या लोकांनी तेथील आंदोलकावरती, आपल्या भगिनीवरती जे काय अमानुष कृत्य केलेलं आहे हे त्यांना निंदनीय असून सरकारला न शोभणार आहे. आज अहिंसा मार्गाने कित्येक आंदोलनं आजपर्यंत घडवण्यात आलेली आहेत, घडलेली आहेत. आज हे राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे फार चतुर आणि बुद्धी चाणक्य आहेत. कुठेही गेलेत ते लबाड बोलण्यामध्ये अगदी 100% एक्सपर्ट आहेत. त्यांच्या डिग्र्या ह्या अचूक आहेत. पण त्यांना आज मुख्यमंत्र्यांना लबाड हा शब्द योग्यतेचा वाटत नाही, म्हणून मी त्याच्यापुढं एक सभ्य लबाड अशी त्यांनी डिग्री घेतलेली आहे. महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.